झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज, आपले स्वागत आहे। आणि बुलेटिनच्या आधी आता पाहूयात हेडलाईन्स। निराधारांची ससे होलपट थांबवा, हफीज खान यांची मागणी। शिवसेना पक्षाच्या वतीनं टॅक्स पावतीची होळी। घोणस जातीच्या विसारी सापाला सर्प मित्रानं दिलंय जीवनदान। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आंदोलन। बापूसाहेब अर्बन बँक बचाव पॅनेलच्या वतीनं मतदानाचं आवाहन। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। निराधारांची ससे होलपट थांबवा, अशी मागणी आता हफीज खान यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनानं दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत। गरजू गरीब लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ उचलण्याकरता कोणताही त्रास न होता त्या सुरू होत्या, परंतु सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या नवीन नियमावलीमुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। आणि ती नियमावली पुढील प्रमाणे लावण्यात आली आहे। श्रावण बाळ संजय गांधी तसेच इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना तलाठी अहवाल, उत्पन्नाचा दाखला काढून ऑनलाइन सेतू मार्फत चार्जेस 25 द्यावे लागतात, त्यामुळे लाभार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड द्यावा लागतोय। त्यामुळे त्यांची ससे होलपट थांबवावी, अशी मागणी हफीज खान यांच्या वतीनं केलेली आहे। आज कारंजा तहसील या ठिकाणी आम्ही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आज निवेदन सादर केलेलं आहे। निवेदनचे विषय असे आहे की श्रावण बाळ संजय गांधी तसेच इंदिरा गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थ्याकडून मागविण्यात येणारे उत्पन्नाचे दाखले त्या ठिकाणी हयातीचा दाखला घेण्याबाबत असं आपण एक या ठिकाणी मागणी केलेली आहे। तर सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या नवीन नियमावली लागू झाल्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि ती नियमावली पुढील प्रमाणे लावण्यात आलेली आहे। श्रावणबाळ संजय गांधी तसेच इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेले लाभार्थ्यांना तलाठी अहवाल, उत्पन्नाचा दाखला काढून ऑनलाईन सेतूमार्फत द्यावा लागत आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक भूदंडांची ओझे उचलावे लागत आहे। अनेक लाभार्थ्यांना कार्यालय कुठे आहे हे पण माहीत नाही आहे। त्याच्या अनुषंगानं माझी कारंजा तहसीलदार साहेब यांना अशी विनंती आहे की बा त्यांनी त्या उत्पन्नाचा अहवालाच्या ठिकाणी नुसता हयातीचा दाखला त्या लाभार्थ्यांकडून घेण्यात यावा। ठीक आहे। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। मनपा प्रशासनानं घरगुती पाणी कर जास्त दरवाढीनं केल्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीनं टॅक्स पावतीची होळी करण्यात आलेली आहे। अकोला महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शिवसेना पक्षाच्या वतीनं होळी करण्यात आली। यावेळी शिवसेनेच्या वतीनं भारतीय जनता पक्ष व मनपा प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली। यावेळी घरगुती पाणी कर आकारणी ही 25 बिलं जास्त दरवाढीनं केल्यामुळे सामान्य कामगारांवरती सध्या अन्याय होतोय आणि महानगरपालिकेनं लावलेले बिल या नागरिकांना भरणे शक्य नाही, त्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीनं आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे। यावेळी अनेक महिला पुरुष या मनपाच्या प्रवेशद्वारासमोर उभे आहेत आणि त्यांनी या करपावतीची होळी केलेली आहे। यावेळी शिवसेना महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्याच्या गेट समोर शिवसेनेच्या वतीने अकोला शहरामध्ये जे चुकीचं बिल पाणीपट्टी कर बिल यांनी पाठवलेलं आहे, हे जे पाप भाजपचं आहे त्याचा विरोध करत आम्ही सर्व लोक इथे आंदोलन केलेलं आहे। आणि जे प्रशासक आहेत त्यांना आम्ही सांगितलं की हे त्यांनी जेव्हा
ते भाजपवाले सत्तेमध्ये होते त्यांनी ते चुकीचा ठराव घेतलेला आहे, ते ठराव कॅन्सल करून ते जे तुम्ही आवाज हवी तिने जे हे बिल पाठवलेलं आहे ते बिल कमी करून लोकांकडे बिल पाठवण्यात यावे। आणि आता आम्ही शहरवासियांना विनंती करतो की ज्यापर्यंत हा बिल कमी होत नाही त्यापर्यंत कोणीही पाणीपट्टीकर बिल भरू नये, कारण की मागील 5 वर्ष एक हत्ता जाती ते भाजपची सत्ता भाजपची होती। माझी विनंती आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब आले की त्यांनी संभाजीनगरमध्ये परभणीमध्ये म्हणजे आक्रोश आंदोलन केलं त्यांनी केलं, त्यांची जी सत्ता होती त्यांना इथे दिसत नाही का आक्रोश? पूर्ण शहरामध्ये पाणी भेटत नाही, आठवड्यामध्ये एक दिवस पाणी भेटते, पूर्ण मुबलक साठा असून तरी ते पाणी भेटत नाही। त्यांना माझी आव्हान आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला इथे पण या आणि आक्रोश मोर्चा तुमच्या जे सत्ताधारी होते त्यांच्या विरोधात तुम्ही काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर यावर निर्णय घ्या आणि जे तुम्ही बिल पाठवल्या लोकांना हे बिल कमी करा, अन्यथा या अकोला शहरवासी हे बिल भरणार नाही। यामध्ये आम्ही पूर्ण शहरामध्ये एका एका घरी जाऊन आम्ही हे विनंती करणार की ज्यापर्यंत हे बिल कमी होत नाही त्यापर्यंत आम्ही बिल भरणार नाही। योगेश शिरसाट, झुमॉन न्यूज, अकोला। घोणस जातीच्या विषारी सापाला सर्पमित्राने जीवनदान दिलंय, हा सर्पमित्र आहे बाळू काळणे, पाहूयात मग ही बातमी। अकोला महानगरातील पत्रकार दिलीप दांडळे यांच्या घरी घोणस जातीचा विषारी साप निघाला होता। सापाने काहीतरी खाल्लं असल्यामुळे बराच वेळ तो एकाच ठिकाणी पडून होता, ही माहिती पत्रकार दिलीप दांडळे यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी घोणस या विषारी सापाला सर्पमित्र बाळू काळणे यांच्या मदतीनं पकडून घोणस या विषारी सापाला सुखरूप पकडून जंगलात सोडलेला आहे। योगेश शिरसाट, झुमॉन न्यूज, अकोला। आणि बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीत कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाचं शनिवारी झालेल्या पावसानं नुकसान झालं होतं, त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं आंदोलन झालेलं आहे, थेट पाहण्यासाठी जातोय। तसेच खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न घेता शेडमध्ये करावी या मागणीसाठी सर्व पक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अमरावती बाजार समितीत ठिय्या आंदोलन करत प्रशासकाला जाब विचारलेला आहे। यावेळी तात्काळ आजच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासकाने दिलेले आहेत। येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यानं पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे। सर्व पक्षीय सर्व युवक शेतकरी युवक यांच्या वतीने प्रशासनाला जा विचारण्याकरिता या बाजार समितीमध्ये आलो होतो। या ठिकाणी आलो असता आम्ही त्यांना हेच विचारलं की आतापर्यंत तुम्ही किती शेतकऱ्यांचे पंचनामे केले, किती मालाचे पंचनामे केले व त्यांना किती मुदतीत पीक विमा कंपनीकडनं, पीक विमा नाही माल विमा कंपनीकडनं किती दिवसात आपण लाभ देणार आहात तर किती दिवसात देणार आहात, त्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी काय आहे, ज्यांच्यामुळे हा माल ओला झाला त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा। आम्हाला प्रशासनाने असं उत्तर दिलेलं आहे की येत्या 15 दिवसात सर्व शेतकरी बांधवांना न्याय देण्यात येईल, जर प्रशासनाने न्याय दिला नाही तर आम्ही सर्व पक्षीय युवक शेतकरी युवक यांच्या वतीने 6 जुलैला या बाजार समितीमध्ये आंदोलन करणार आहोत। त्या आंदोलनात अनुचित प्रकार घडला तर ही बाजार समिती व इथलं प्रशासन जबाबदार असेल हे या ठिकाणी आम्ही ठणकावून सांगत आहोत या प्रशासनाला। आजच्या तारखेत आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना इथे मोठ्या प्रमाणात स्वतः आव्हान केलं माईकवरून की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या इथे तक्रारी नोंदवाव्यात, ज्या शेतकऱ्यांनी आपला माल वापस नेलेला असेल त्यांनी सुद्धा वापस माल इथे आणून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, जेणेकरून की सर्वांना पीक विम्यातून जिथे जो कृषी उत्पन्न बाजार समितीचा विमा आहे त्या विम्यातून या सगळ्यांना म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात योग्य भाव मिळाला पाहिजे, दुसरा मोबदला मिळाला पाहिजे। दुसरा विषय असा की प्रशासनाच्या वतीने पालकमंत्र्यांना जो 14 कोटी रुपयाचा विमा काढलेला आहे असं सांगण्यात आलं होतं तो फक्त 12 कोटी 96 लाख रुपयाचाच विमा आहे आणि त्याच्यातल्या ज्या नॉर्म्स दिले आहे त्या नॉर्म्स पासून असं लक्षात येत आहे की म्हणजे आम्हाला अजूनही त्याच्याबद्दल शंका आहे की हा विमा शेतकऱ्यांना 100% मिळेल की नाही मिळेल, कारण की त्याच्यातल्या तशा नॉर्म्स आहे। पर त्यांनी असं आश्वासन दिलं की आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा विमा मिळवून देऊ, तरी आम्ही त्यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने 5 जुलैचा अल्टिमेट आम्ही दिला आहे, अगर या मध्यातल्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे विमा दिला नाही तर इथे आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू।
आणि रुद्ध उगले, झुमा न्यूज अमरावती। आणि अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातील सहकारी बँक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या सांगली अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। त्यानुसार 26 जून रोजी मतदान होणार आहे। परभणीसह मराठवाड्यात हजारो मतदार असून या मतदारांनी बापूसाहेब पुजारी अर्बन बँक बचाव पॅनेलच्या सभासदांना मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे। या बैठकीत सांगली येथील पदाधिकाऱ्यांसह परभणीचे पॅनल प्रमुख NI काळे हे उपस्थित होते। पुजारी यांच्यातर्फे जो पॅनल उभा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यातून मला उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर मराठवाड्याच्या वतीनं मी अशी ग्वाही देऊ इच्छितो, इव्हन मी अशी खात्री देऊ इच्छितो की मराठवाड्यातून जे साधारणतः 20,000 मतदार आहेत, 20,000 एक 10,000 ते 12,000 मतदान होऊ शकतं, तर त्यापैकी किमान 7,000 मतदान हे मराठवाड्यातून आम्हाला मताधिक्य देऊन जाईल एवढं काम आम्ही इथे सुरू केलेलं आहे आणि त्याची आम्हाला नवे तर खात्री आहे। आपण गेल्या 40 वर्षापासून बँकेची स्थिती पाहतात, ती स्थिती ते सोन्याचे दिवस बँकेला जर परत आणायचे असतील तर मतदारांनी स्वतःहून येत्या 26 तारखेला संबंधित मतदान केंद्रावरती जाऊन सिट्टी या निशाणीवर ते फुलीचा ठसा मारून बापूसाहेब पुजारी पॅनलच्या सर्वच उमेदवारांना मदत करावी हे मी आवाहन करतो। जे विद्यमान चेअरमन आहेत त्यांना पुजारी साहेबांनी 1996 साली संधी दिलेली होती, 2015 साली सुद्धा त्यांनी पुन्हा संधी हिसकावून घेतलेली आहे धनशक्तीचा आणि सत्तेचा गैरवापर करून, पण दोन्ही वेळा ते अपयशी ठरलेले आहेत आणि बँकेला नुकसानच झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर बँक सुस्थितीत आणण्यासाठी, पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही बापूसाहेब पुजारी अर्बन बँक बचाव हे पॅनल उभं केलेलं आहे। मी सांगलीहून आलेलो आहे, सांगली भागातल्या सगळ्या शाखांना भेट दिली आहे, तसं आजही मी बीड, माजलगाव, परतूर, मानवत, वसमतनगर, परभणी या भागातल्या शाखांना भेट दिलेली आहे आणि सर्वत्र आम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे त्यावरून माझा आत्मविश्वास दृढावलेला आहे आणि येत्या 26 तारखेला जे मतदान होईल त्यामध्ये आमचं पुजारी पॅनल प्रचंड बहुमतानं विजयी होणार याबद्दल शंकाच नाही। तरीसुद्धा मी सर्व आमच्या सभासदांना आणि मतदारांना आठवण करतो की या रविवारी 26 तारखेला सकाळी 8 ते 4 आपापल्या शाखेचं नियोजित मतदान केंद्रावर जावा आणि पुजारी पॅनलच्या शिट्टी या चिन्हावर मतदान करा, फुली करा आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा। सय्यद खिजर, चुमा न्यूज, परभणी। आणि अतिशय आनंदाची बातमी आहे, परभणी शहरामध्ये गजानन महाराज पालखीचं आगमन झालेलं आहे। शेगाव येथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे परभणी शहरात आगमन झालेले आहे। रविवारी ही पालखी परभणी जिल्ह्यात चिरो फाटा मार्गे दाखल झाली होती। श्री क्षेत्र त्रिधारा येथे मुक्काम केल्यानंतर सोमवारी सकाळी 9 वाजता पालखी शहरात दाखल झाली। शहरातील दत्तधाम MIDC काळी कमान येथे पालखीचं स्वागत करण्यात आलं। ही पालखी मुक्कामासाठी नवा मोंढा बाजार समिती येथे दाखल झालेली आहे। सोमवारी मुक्काम केल्यानंतर मंगळवारी दैठणा येथे पालखीचं प्रस्थान होणार आहे। सय्यद खिजर, झुमा न्यूज, परभणी। बार्शी टाकळी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत परंडा येथे 2,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष उमेश कोकाटे यांनी केलेला आहे। दरम्यान या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। सदर प्रकरणामध्ये माहिती अधिकाराअंतर्गत प्रथम माहिती अधिकारी ही अपुरी व अर्धवट देऊन भ्रष्टाचार लपवित आहेत, त्यामुळे याबाबत बार्शी टाकळी येथील गटविकास अधिकारी थातूर मातूर चौकशी करून दोषींना पाठबळ देत आहेत, त्यामुळे गटविकास अधिकारी समवेत दोषींवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे तालुका उपाध्यक्ष उमेश कोकाटे यांनी केलेली आहे। नमस्कार, मैं उमेश सिद्धजी कोकाटे रहनार परंडा ये गाँव से हूँ। मेरे गाँव में ग्राम पंचायत में जो भी भ्रष्टाचार हुआ है वो भ्रष्टाचार के खिलाफ मैंने आवाज़ उठाया है। ये आवाज़ ऐसा है कि जो ग्राम पंचायत की इनकी सभा जो होती है ये सब कागदोपत्री है, कोई सभा होती नहीं है। ये सभा के वजह से, और मैंने गट विकास अधिकारी बार्शी टाकळी इनको बहुत बार रिक्वेस्ट की
मेरे पूरे इसमें 6 महीने चले गए हैं रिक्वेस्ट करते करते, मैं थक गया हूँ। अब ये मैंने इसलिए जिलाधिकारी कार्यालय के सामने उपोषण रखा है, जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती तब तक हमारा उपोषण जारी रहेगा। योगेश शिरसाट, झुमा न्यूज, अकोला। केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेला संपूर्ण देशात विरोध होत असताना अमरावतीमध्ये देखील बहुजन समाज पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, शेकडोंच्या संख्येने बसपा कार्यकर्ते जिल्हाधिकारी यावरती धडकलेले आहेत। यावेळी अग्निपथ योजना मागे घ्या, युवकांच्या जीवनाशी खेळू नका, अन्यथा संपूर्ण ठिकाणी बसपाकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी दिलेला आहे। कोट्यवधी तरुण प्रधानमंत्र्यांच्या एका निर्णयामुळे हताश झालेले आहेत। या देशातला गोरगरीब खेड्यापाड्यात राहणारा जो तरुण आहे, जो उराशी आशा बाळगून असतो की मी मेहनत करेल आणि त्या मेहनतीच्या भरोशावर सैन्यात भरती होईल, माझ्या मुलाबाळाला पायावर उभं करेल, माझ्या कुटुंबाला पायावरती उभं करेल आणि माझ्यासह माझ्या अवतीभोवतीच्या लोकांना स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देईल। मात्र देशाच्या केंद्र सरकारने आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्या युवकांचं स्वप्न हिरावून घेण्याचं काम या देशामध्ये केलं आहे। 4 वर्षाची जी योजना आहे त्या योजनेच्या निषेधार्थ आज आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं। या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही जे युवकांच्या भावनांशी तरुणांच्या भावनांशी खेळण्याचा जो खेळ या देशामध्ये मांडला आहे तो तात्काळ बंद करा आणि तुम्ही घोषित केलेली जी अग्निपथ योजना आहे त्याला सुद्धा तात्काळ मागे घ्या। त्यासाठी या आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो। आज जर हे आंदोलन या ठिकाणी केंद्र सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही तर त्याची सुरुवात आज आम्ही अमरावती मधून केली। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही व्यापक स्वरूपात हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरू आणि केंद्र सरकारला तरुणांची ताकद दाखवून देऊ। धन्यवाद। आणि उद्धव उगले, झुमा न्यूज, अमरावती। आणि एक ब्रेकिंग बातमी येते, आता थेट जातो एकनाथ खडसे यांच्या समर्थकांकडून नारेबाजी करण्यात येत आहे हे पाहण्यासाठी आपण थेट जातोय। हे थेट दृश्य आपण पाहतोय, एकनाथ खडसे यांच्या विजयाची पताका उभारण्यासाठी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। काही कार्यकर्ते प्रतिक्रिया देखील देत आहेत, ते देखील पाहूयात। एकनाथराव खडसे यांचं समर्थन देण्यासाठी मी आलेलो आहे। साव देऊन सर्व नगरसेवक इथे आलेले आहेत आणि सर्व पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जळगाव जिल्ह्यातून कमीत कमी 4 रेल्वे डबे भरून इथे आलेले आहे मी, काही गाड्याने आलेले आहे, सर्व इथे आलेले आहे। नाता भाऊ एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि कामाचं व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही शंका नाही आहे का। पवार साहेबांनी जे शब्द दिलेले आहेत ते पाळत आले आपण। तो आज आम्ही सगळ्या जळगाव जिल्ह्यातून नाथा भाऊ असतील आणि महाविकास आघाडीचे सर्व लोक असतील यांच्या विजयासाठी ते सर्व उपस्थित आहोत आणि हा विजयाचाच आनंद असतो आणि महाविकास आघाडीचे सर्व लोक खात्री आहे। मी जळगाव जिल्ह्याची राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष आहे वंदना चौधरी आणि इतर सगळे ही जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या विजयासोबत विशेष करून नाथाभाऊंच्या विजयाची प्रतीक्षा आहे। नक्कीच आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीचे लोक असतील आणि सर्व नाथाभाऊ समर्थक आहेत ते निवडून येतील, आम्हाला खात्री आहे। आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, इकलास जमिनीवरील वृक्ष लागवड बांधावरती करा व भूमिहीन शेतकऱ्यांना पेरणी करता परवानगी द्यावी अशी आता मागणी होताना दिसतेय। दरम्यान भूमिहीन शेतमजुरांच्या मुलाबाळांचे शिक्षण व पालन पोषण, कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीवरती चालतो व आपण तो आमचा उदरनिर्वाह थांबवू नये। भूमिहीन शेतमजुरांना दादासाहेब गायकवाड योजना आहे, परंतु या योजनेपासून भूमिहीन शेतमजूर वंचित असल्यामुळे आम्ही 1 लाखच्या जमिनी काढल्या आहेत। तसेच दादासाहेब गायकवाड योजना गावातील व्यक्तींची जमीन खरेदी करून भूमिहीन शेतमजुरांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येते, त्याबद्दल आम्हाला सुद्धा शेती ही दादासाहेब गायकवाड योजनेमधून देण्यात यावी अशी मागणी भूमिहीन शेतमजुरांनी अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केलेली आहे। मी पंकज वानखळे मौजे बोर्टा इथून आम्ही गावकऱ्यासुद्धा इथं कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे। आमच्या आपल्या आमच्या इथे
जे जिल्हा अधिकारी साहेबांनी जे हे दिले आहे की बा वृक्ष लागवड करा म्हणजे जे इथलाची आम्ही भूमिनांनी जे इथलाची जमीन काढली आहे त्याच्यात वृक्ष लागवड करा, परंतु हे आमची जे वृक्ष लागवड आहे या वृक्ष लागवडाला विरोध नाही, कारण की आम विरोध नाही, परंतु जे भूमिन लोक आहेत ज्या भूमिन शेतमजूर आहे त्या आमच्या त्या इकलाच्या जमिनी काढून गेल्या 20 ते 25 वर्ष झाली त्या इकलाच्या जमिनी काढलेल्या आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यावर उदाहरणार्थ चालतो आहे, त्यांच्यावर आमच्या मुलाबाळांचं शिक्षण चालत आहे, आणि ते जर तुम्ही जर रद्द करत असाल तिथे जर वृक्ष लागवड करत असाल तर आम्हाला ते तुमचा विरोध नाही आहे, परंतु जर तुम्हाला लावायचा असेल तर आमच्या धुऱ्यांना लावा, आम्हीही सपोर्ट करतो, आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतो, परंतु आमचं जे उदाहरणार्थ चालतो ते आपण थांबू नये एवढी आम्ही तुम्हाला विनंती करतो. योगेश शिरसाट, झुमॉन न्यूज, अकोला. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहुयात हेडलाईन्स. निराधारांची ससे होलपट थांबवा हफीज खान यांची मागणी. शिवसेना पक्षाच्या वतीनं टॅक्स पावतीची होळी. घोणस जातीच्या विसारी सापाला सर्पमित्रानं दिलंय जीवनदान. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आंदोलन. बापूसाहेब अर्बन बँक बचाव पॅनेलच्या वतीनं मतदानाचं आवाहन. यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा झुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.